करण्यासाठी खमंगला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी पूजा। खमंग मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण सांगलीचा प्रसिद्ध असा खमंग भडंग बनवणार आहोत। साहित्य घेतलेले आहे। इथे भडंग बनवण्यासाठी वेगळे चुरमुरे मिळतात। हे असे जाडे बुट्टे तांदळाचे चुरमुरे बनवलेले असतात। इथे मी 300 ग्रॅम भडंग घेतलेले आहे। थोडस चाळून घ्यायचं आणि उन्हाळ ठेवायचं म्हणजे छान कुरकुरीत होतात। तर आता आपल्याला इतर साहित्य काय लागणार आहे ते पाहूया आपण। आपल्याला 1 वाटी शेंगदाणे लागेल, हळद, मिरची पावडर लागेल, 2 गड्डे लसूण इथे मी वापरते। लसूण जरा जास्त वापरलं की छान टेस्ट येते। कढीपत्ता, बाकीचे मसाले मी रेसिपी बनवता तुम्हाला दाखवणार आहे। तर आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। प्रथम आपण लसूण खलबत्त्यात ठेचून घेऊया। मी इथे सालीसह लसूण घेतलेला आहे म्हणजे असं दाताखाली आल्यानंतर छान टेस्ट येते। ओबडधोबडच आपल्याला कुटायचं आहे, जास्त बारीक नाही करायचा। आता मी लसूण असा ठेचून घेतलेला आहे सालीसकट। इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। प्रथम आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत। आता शेंगदाणे छान खरपूस भाजत आलेले आहेत, जास्त करपवायचे नाही। जास्त करपवले की एक शेंगदाण्याची वेगळी टेस्ट येते, चांगले लागत नाहीत। इथं शेंगदाणे तळून झालेले आहेत, आपण चुरमुऱ्यावरच काढून घेणार आहोत। आता इथे मी थोडंसं तेल कमी केलेलं आहे। लसूण तळून घेऊया छान। लसूण पण आपण छान ब्राऊन होईपर्यंत भाजणार आहोत। ओलसर राहिला तर चुरमुरे असे आकसतील, म्हणजे सादळल्यासारखे होतील। ओलसर राहिला तर, त्यामुळे लसूण पण आपण तांबूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे पा, लसूण पण आपण छान तांबूस रंग येईपर्यंत तळून घेतलेलं आहे। आपण काढून घेऊया, या चुरमुऱ्यावरच काढून घ्यायचं। छान दाताखाली असे लसूण आला तर खूप टेस्टी लागतो। आता याच तेलात आपण कढीपत्ता पण भाजून घेणार आहोत। कढीपत्ता पण आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा। छान कुरकुरीत झालेला आहे। आता कढीपत्ता पण आपण काढून घेऊया। जो स्पेशल मसाला असतो भडंगसाठी तो आपण तयार करून घेऊया। 1 वाटीत सर्व साहित्य घेऊया। 1 चमचा जिरी पावडर, 1 चमचा धने पावडर, आमचूर पावडर 1/2 चमचा मी घेतलेली आहे, छोटा चमचा हळद, अजून थोडीशी घेऊ आपण म्हणजे 1.5 चमचा छोटा। इथे मी घेतलेली मिरची पावडर तिखट आहे, त्यामुळे मी 1 चमचा मिरची पावडर घेणार आहे फक्त। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता। आपण इथे चिवड्याची डाळ भाजून घेतली आणि त्याची पावडर केलेली आहे। इथं साधारण मी 2 मोठे चमचे पावडर घेतलेले आहे। आपल्या भडंगला छान कोट होण्यासाठी, म्हणजे मिरची मसाले इतर मसाले छान व्यवस्थित त्याला लागण्यासाठी, म्हणून आपण इथं ही पावडर घेणार आहोत। तेल गरम झालेलं आहे। आता गॅस बंद करून देऊया आणि हे मसाले घालून घेऊया। आणि यामध्ये ऍड करून देऊया। लगेच ऍड करून द्यायचं म्हणजे करपणार नाही। आता आपण चवीनुसार 1 चमचा मीठ टाकूया। आपल्या चवीनुसार टाकायचं। मी इथे 1.5 चमचा वापरलेला आहे मीठ। आपण चिवड्याची डाळीची पावडर करून घेतली होती तर ती पण आता घालून दिलेली आहे मी। आता मी साखर पण घालणार आहे आणि छान हातानेच एकसारखं करायचं, म्हणजे छान कलर येतो आणि सगळीकडं सारख्या प्रमाणात चुरमुरेला कोटिंग होईल। तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला सुद्धा वापरू शकता। भडंग तयार झालेला आहे, आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। आता आपला सांगलीचा प्रसिद्ध असा भडंग तयार झालेला आहे आणि तुम्ही ही रेसिपी करून पहा। जर तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर मला कमेंटमध्ये सांगा। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खमंगला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।